मुळा आपण आज भेट देण्यासाठी आलो आहोत अकोले तालुक्यातील मुळा ग्रामीण शिक्षण संस्था तसेच मुळा माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खांड या ठिकाणचा विद्यार्थ्यांचा निकाल वा म्हणजे प्रत्येक वर्षी शंभर टक्केच लागतो परंतु याही वर्षी उच्चांक गाठलेला आहे सर्व शिक्षकांचे प्रयत्न पालकांचे प्रयत्न सर्वच म्हणजे परिसरातून विद्यार्थी मोठ्या आशेने शिक्षणासाठी येतात त्यांचं चीज या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं आमचे वाल्लेकर सर असतील गोपाळे सर असतील हास्य सर असतील सर सर्वच शिक्षक असतील सर्वांच्याच प्रयत्नातून या हा निकालाची परंपरा इथून पाठीमागे राखली आणि इथून पुढे राख राखतील अशी मी एक त्यांच्याकडे आग्राची विनंती करतो मुळा ग्रामीण शिक्षण संस्था या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य गंगाधर पाटील शेटे त्याचबरोबर त्यावेळी असणारी संस्था या सगळ्यांच्या माध्यमातून हे युनिट उभं राहिलं आणि उभं राहिल्यानंतर ह्या युनिटचा आज वटवशासारखा चांगल्या प्रकारचा विस्तार झाला आहे आणि म्हणून त्या विस्तार होता होता संस्थेकडं स शा मुलांची गुणवत्ता शिक्षकांचं असणारं नियोजन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून संस्थेनं चांगल्या प्रकारे आम्ही सह कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारची गुणवत्ता या ठिकाणी ठेवली त्याचबरोबर ही गुणवत्ता राखण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला संस्थेचं होणारं वेळोवेळी सहकार्य म्हणजे संस्थेचे असणारे अध्यक्ष गंगाधर पाटील शेट्टी त्याचबरोबर सचिव दगडू शेठ त्याचबरोबर गावातील सर्व तरुण व मित्रवर्ग गावातील सर्व ग्रामस्थ यांचं आम यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्यातून हे युनिट आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवतो आहे आणि त्याचबरोबर वि निकालाची परंपरा या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही कायम ठेवण्याचा या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करतो आहे अशा पद्धतीने या सगळ्या निकालांमध्ये ग्रामस्थ संस्था तरुण मित्र मन मंडळ माझे विद्यार्थी या सगळ्यांचं सहकार्य परिसरातील ग्रामस्थ या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागतं आहे त्याचबरोबर पिंपळगाव खांड असेल आपली पांगरी असेल सावरचोड असेल शिदवड शेरेवाडी ढगेवाडी त्याचबरोबर पनाळवस्ती या सगळ्या परिसरातील पोरेवाडी या सगळ्या परिसरातील विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे विद्यार्थ्यांना सेवा देतोय आणि विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तो विद्यार्थी कसा पास होईल त्या पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही स या सगळे कर्मचारी या ठिकाणी करतोय यामध्ये संस्थेचाही फार मोठा वाटा आहे की जेणेकरून संस्था आमच्याकडे वेळोवेळी काही अडी अडचणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असते अशा पद्धतीने मी या सर्वांचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं ग्रामस्थ पालन विद्यालयामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांबरोबरच गुणवत्तेचा ह्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो आहे शालेय उपक्रम असतील काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील या करोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा मोठा गॅप पडू नये आम्ही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे असणारे जे काही विशेष शिक्षक आहेत हे सुद्धा चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना कसं आपल्याला त्या ठिकाणी गुणवत्ता कशी सोडता येईल विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून आमचे सगळे कर्मचारी प्रयत्न करत असतात त्याचबरोबर आमच्याकडं मराठी शिकवणारे आम आमच्या सर आमच्याकडं होते की ज्या सरांच्या अभ्यासामुळं हे विद्यार्थी चांगल्या प्रकारचे तयार झाले परंतु अत्यंत एक दुर्दैवी घटना त्यावेळेला घडली की सर आज आमच्याक नाही आहे आणि म्हणून करोनाच्या काळाखंडामध्ये त्यांचं एक दुर्दैवी निधन झालं आणि म्हणून त्यानंतर त्या जागेवर आमच्याकडं मराठी विषयाला आमच्या पिंपळदरीचे मुख्याध्यापक होते की जे आमच्याकडं आता सिनिअरिटीनं आमच्याकडं मराठी विषयाला आलेत त्याचबरोबर आमचे गणित विषय शिकवणारे अत्यंत हुशार ने गजेसर आहेत त्याचबरोबर इंग्रजीच्या बाबतीत इंग्रजीचा यावर्षी तर जी काही गुणवत्ता आहे ती तर खूप चांगली आहे आणि म्हणून इंग्रजीला असणारे आमच्याकडे गोपाळेसर आहेत विज्ञान मी स्वतः शिकवतो आहे आणि नंतर हिंदी आमच्याकडं चौधरी मॅडम आहेत त्याचबरोबर आमच्याकडे हसर वेळोवेळी मदत करणारी हसरं आहेत आम्हाला सगळे कर्मचारी माझे शि शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी या गुणवत्तेमध्ये या गुणवत्तेचे खऱ्या अर्थानं यशस्वी म्हणता येईल अशा प्रकारे हे सगळे कर्मचारी आम्ही रात्र म्हणजे विद्यार्थ्यांना जेणेकरून मदत करता येईल सेवा देता येईल विद्यार्थ्यांची काळजी घेता येईल या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी प्रयत्नशील या ठिकाणी असतो विद्यार्थ्यांची काळजी घेत असतो त्याचबरोबर विद्यार्थी एखादी आजारी जरी पडला तरी आम्हाला आम्ही त्या विद्यार्थ्याला त्याच्या घरी पोच करून त्याच्या घ घरच्यांजवळ त्यांना सांगून म्हणूनच आमचा कर्मचारी त्या ठिकाणी शाळेत येतो अशी एवढी म्हणजे चांगल्या पद्धतीने नियोजन करून आम्ही ही शाळे शालेय गुणवत्ता ठेवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये आमच्या विद्यालयामध्ये येता दहावीच्या वर्गामध्ये एकूण अठ्ठावन्न मुलं होती तर कायम आमच्या चांगल्या निकालाच्या परंपरेनुसार याही वर्षी आमच्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही विद्यालयाच्या वतीनं आर्थिक अभिनंदन करतो आहे आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं यश या ये मुलांनी या विद्यालयामध्ये कुठल्या प्रकारची बाहेर अशी गुणवत्ता नस बाहेरच्या सुविधा नसल्यामुळं म्हणजे ट्युशन वगैरे सुद्धा मुलांनी एक चांगले मार्क मिळवले त्याबद्दल विद्यालयाचे विद्यालयाच्या वतीनं पालकांची विद्या विद्यार्थ्यांची सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्याचबरोबर जे काही मुलं आमचे मिरेटमध्ये आलेत त्यातले पली कुमारी डोंगरे नम्रता निलेश हिला ब्याण्णव टक्के मार्क पडलेत त्याचबरोबर शेटे वैष्णवी सोन्या बापू हिला सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के मार्क पडलेत कदम साईल भीमराव यांना चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मार्क पडलेत गिरे अश्विनी भागवत हिला चौऱ्याऐंशी टक्के मार्क पडलेत नंतर सोनवणे रोशनी कैलास हिला एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के मार्क पडलेत आणि साळवी भूमिका संदीप एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मार्क पडलेत अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचं मिरिट या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मिळवलेलं आहे हे विद्यार्थ्यांचे कष्ट आहे पालकांचा फार मोठा याच्यामध्ये सहभाग आहे आमच्या शाळेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि म्हणून शाळेची गुणवत्ता चांगल्या राखण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पालकांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही सगळे या ठिकाणी कसोशीने प्रयत्न करतो आहे दरवर्षी या विद्यालयाचा चांगला निकाल लागतो त्यामुळं विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळेचं म्हणजे शा विद्यार्थ्यांना दिलं जाणारं जे काही विद्यार्थ्यांची काळजी या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या विद्यालयामध्ये उपक्रम राबवतो आहे आणि या दृष्टिकोनातून विद्यालयाची गुणवत्ता कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढे आम्ही शंभर टक्के चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करणारच आहोत आणि म्हणून ही परंपरा चांगल्या निकालाची चांगल्या गुणवत्तेची चांगल्या टक्केवारीची मुलं मु मुलांना मिळावी या दृष्टिकोनातून नेहमी प्रयत्नशील आम्ही इथून पुढे राहू आज मला एवढंच सांगायचं आहे का आज आम्ही एवढे मुलांनी मार्क पाडले त्याच्यात फक्त विद्यार्थ्यांचा वाटा नाही तर सर्व शिक्षकांनी पण खूप मेहनत घेतली त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे आभार मानते धन्यवाद दोन हजार तेवीस बॅच दहावी इयत्ता तर त्यामधील सहा सात विद्या सहा विद्यार्थिनी आले त्यामध्ये एक विद्यार्थी आहे या सर्वांचं मी शाळेच्या वतीने आणि सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करते Uh, मी मुळा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे माझं नाव अश्विनी भागवत आहे आणि मी इथंच खेड्यातच राहते आणि आमची परिस्थिती पण एवढी खास नाही की आम्ही चांगल्या विद्यालयात ॲडमिशन घेऊ म्हणून पण मुळा माध्यमिक विद्यालय हे काय एवढं एवढं चांगलं आहे की बाकीच्या विद्यालयांपेक्षा सुद्धा या विद्यालयाची टक्केवारी जास्त असते प्रत्येक आहे दरवर्षीसुद्धा शंभर टक्के निकाल लागतो यावर्षीसुद्धा शंभर टक्के निकाल लागला आहे आणि त्या इथे सगळे अनुभवी शिक्षक आहेत नि चांगले टक्के मार्क पडतात सगळ्या मुलांना आणि ह्या वर्षीसुद्धा सगळे मुलं चांगल्या टक्क्याने पास झाले आहेत तर मी एवढंच म्हणेल की इथले शिक्षक चांगले आहेत आणि प्रत्येक वेळेस चांगले शिकवतात आणि प्रत्येक मुलाकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं एवढंच सांगायचं आहे की इथून पुढेही शंभर टक्केच निकाल लागेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद आठवीपासून येत आहे आठवी ते दहावी या शाळेत मी तीन वर्ष काढले या शाळेतील सर्व शिक्षक चांगले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला चांगले मार्ग पडलेले आहेत एवढे बघ दोन हजार बावीस तेवीसमध्ये इयत्ता दहावीचा निकाल मुळा माध्यमिक विद्यालयाचा जो शंभर टक्के लागलेला आहे त्याचं संपूर्ण तसं पाहायला गेलं श्रेय तर ते इथल्या शिक्षक वृंदाला जातं कारण मी स्वतः इथं पालक मीटिंगला बऱ्याच वेळा आलेले आहे आणि त्यांचं जे प्रयत्न बघितले असतात तर खूपच प्रयत्न करतात इथले वृंद त्यामुळे त्यांचंही अभिनंदन इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल आणि जे लि मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत तेही मुलं चांगल्या मार्क्सने आलेले आहेत त्याच्यामुळे ना त्याचं श्रेय सगळं हे शिक्षक वृंदालाच अभि पिंपळ खांड मी पांगरीचा राय राहणार आहे माझी नाते इथे तर माझा या दृष्टी माझा या विद्यालय का पाहण्याचा दृष्टिकोन एकच की ज्यावेळेस मुलं शहरात शाळेत जातात भरपूर तुकडे असतात मुलांचे आणि शिक्षण शिक्षकाची ओळखसुद्धा होत नाही मग त्या मुलांना ट्युशन लावल्या जातं पण आज आमच्या शेजारी मुळा माध्यमिक विद्यालय असे कुठलं ट्युशन नाही क्लास नाही पण शिक्षक इतके होतकर आणि चांगलं मार्गदर्शन करणारे मिळाले का प्रत्येक मुलाची हिरीनं चौकशी करून त्याची त्याच्या अडचणी त्याच्या अभ्यासाच्या अडचणी त्याच्या प्रश्नांच्या अडचणी ह्या सातत्यानं सोडवल्या जातात म्हणून माझं एक म्हणणं आहे का कारण आता लोकांनी इंग्लिश मिडियम स्कूल काढले पैशावाल्यांचं काम येते आता ही गरिबांची मुलं आहे पैसे भरल्याशिवाय इंग्लिश मिडीयमला माणसाला चान्स नाही आणि मग अशा वेळेला लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय होतो पण आजही असं आहे की ब इंग्लिश मिडियमपेक्षाही आणि मोठ्या शहरातल्या शाळांपेक्षाही आजही खेड्यातल्या शाळा कमी नाहीत आजही प्रत्येक खेड्यातली शाळा का कमी नाही तर खेड्यात मुलं थोडी शाळेला कमी असल्यामुळं शिक्षकांचं हिरेन लक्ष राहतं आणि सातत्यानं त्याच्याकडे लक्ष दिलं जातं तसं शहरामध्ये नाही शहरामध्ये शिक्षक येणार त्यांचा त्यांचा शिकवण्याचा कार्यक्रम करणार मुलं काय करतात काय नाही त्यांचं एवढं हे नाही आणि मुलांची ओळख पण होत नाही मुलं पास होऊन जातात मुलांची ओळख होत नाही त्याच्यामुळं माझ्या मतानं का खेड्यामधलं जे शिक्षण आहे ते लक्ष देण्यात विद्यार्थ्यांचे आणि पालकांची पालकांचे आणि शिक्षकांची मुलाखत होण्यात हे हिरीनं सातत्यानं कायम पुढे एवढंच मला सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र मार्च दोन हजार तेवीस या परीक्षेत आपल्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल उत्तीर्ण झालेल्या आणि आपल्या गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी माझ्या वतीने विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो तसेच त्यांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीत हार्दिक शुभेच्छा देतो ठीक आज या ठिकाणी मुळाग्रामीण शिक्षण संस्था पिंपळाव खांड संचालित मुळा माध्यमिक विद्यालय पिंपळखांड या विद्यालयाचा दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील शंभर टक्के शाळेचा निकाल लागलेला आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता जोपासण्याचं काम आमचं विद्यालय नेहमीच करत असतं आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवले जातात शैक्षणिक सल असेल त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा असतील त्याचबरोबर ते, वकृत स्पर्धा असेल वृक्षारोपण असेल अशा विविध मार्गातून विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करण्याचं काम आमच्या विद्यालयाच्या माध्यमातून केलं जातं आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि आमचं सर्व वर्ग टीम अतिशय तळमळीनं या ठिकाणी काम करत असतं दररोज सकाळी तासिका असतात दुपारी ज्या तासिका असतात अशा माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं यश आम्हाला निश्चित भेटतं त्याचबरोबर आमचा पालकांबरोबर जो असणारा जो कॉन्टॅक्ट आहे संबंध आहे तो वारंवार असल्याकारणाने विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या विषयामध्ये त्याला कमतरता आहे मग त्याच्यामध्ये त्या ज्ञान त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि त्याचबरोबर आमच्या शाळेतील सर्व कर्मचारी अतिशय जोमाने या ठिकाणी गुणवत्तेच्या बाबतीत काम केलं जातं आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं संस्थेचं त्याचबरोबर शाळेचं मुख्याध्यापक ज्या असतील त्या सर्वांचं मी खरोखर शंभर टक्के निकाल लागलेला आहे मी पुन्हा शेवट त्यांना धन्यवाद देतो आणि माझे शब्द संपवतो अकोले तालुक्यातील मुळा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित मुळा माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खांड या संस्थेचा दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल लाग आमच्या संपूर्ण परिसराच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांचे व मुळा माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्ष शिक्षक, शिक्षक, शिक्षक केतर कर्मचारी व सर्व स्टाफचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच मनपूर्वक आभार